या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत साई हर्ष एलिव्हेटर, सर्व प्रकारच्या लिफ्टची आधुनिकीकरण व देखभाल, निवासी व्यावसायिक इमारत, शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, अपार्टमेंट, कार्यालय, हॉटेल, लॉज यासह इतर ठिकाणी लिफ्ट बसवण्यासाठी साई हर्ष एलिव्हेटरशी आत्ता संपर्क साधा. साई हर्ष एलिव्हेटर कडून मासिक, तिमाही, अर्धवार्षिक, वार्षिक तपासणी, वार्षिक देखभाल करार सेवेसह सर्व प्रकारच्या दुरुस्ती व स्वयंचलित रेस्क्यू डिव्हाइसच्या सर्व्हिस सेवेसाठी आजच भेट द्या साई हर्ष एलिव्हेटर, शॉप नंबर 1, अंबुरी निवास, बोली मंगल कार्यालयाजवळ, अशोक चौक, सोलापूर. मोबाईल 95 03 83 88 50 व 95 88 46 81 29. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगावची ग्रामपंचायतची निवडणूक यंदा लक्षवेधी ठरली. याला कारणही आगळे वेगळेच होते. या निवडणुकीत कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कल्पना राऊत यांनी आपली सख्खी जाऊ कोमल राऊत यांच्यावर मैत्रीपूर्ण लढतीत विजय प्राप्त केला. कल्पना राऊत यांनी प्रभाग 4 मधून 461 मतांनी धणधणीत विजयश्री खेचून आणली. कल्पना राऊत यांना त्यांचे पिताश्री प्रताप होलसुरे यांनी पेंटरचा व्यवसाय करीत असताना सुद्धा उच्च शिक्षित केले. त्यांनी आपल्या पिताश्रींचा विश्वास सार्थ ठरविला. घरच्या परिस्थितीला न डगमगता तोंड देत आपली जीवनात यशस्वीपणे वाटचाल केली. कल्पना राऊत यांच्या विजयाचा गुणगौरव करीत नुकताच त्यांचा वीरशैव हरळया समाज व वीरशैव कक्कया ढोर समाजातर्फे भवानीपेठ ढोर गल्लीतील शुभमंगल माता मंदिरात यथोचित सत्कार चिमुकल्यांच्या हस्ते करण्यात आला. यामुळे समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण झाला. यावेळी ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कल्पना राऊत यांच्या हस्ते गणपतीची महापूजा व आरतीही संपन्न झाली. कल्पना राऊत व कोमल राऊत यांनी प्रचार मात्र मिळूनच केला याचे गावकऱ्यांना आश्चर्यच वाटत आहे. दोघींनीही आपले नातेसंबंध प्रामाणिकपणे निभावले. आपण मुलींना अत्यंत कष्टातून स्वतःच्या पायावर उभे केले. त्यांनी स्वतःच्या जीवनात यश मिळवल्याने आपणास मनस्वी आनंद झाल्याची भावना वडील मताप होलसुरे पेंटर यांनी व्यक्त केली. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जावाजावामध्ये लढत झाल्याचे जिल्ह्यातील राजकीय इतिहासातील हे दुर्मिळ उदाहरण असल्याचे दिसते. कासेगावच्या सर्वांगीण विकासाकरिता आणि युवा पिढीला व्यसनमुक्त करून आपण कारभार करणार आहोत असा ठाम विश्वास विजयी उमेदवार कल्पना राऊत यांनी बोलून दाखविला. गावामध्ये माझी जाऊ आणि मी दोघी एकमेकाच्या विरोधात उभार होतो, पण आमच्यात विरोध नव्हता. ज्यावेळेस आम्ही मतदानाच्या वेळेस दोघी एकत्र जात होतो तर लोक सगळे म्हणत होते, सगळ्यांना गावांना कामाला लावलो आम्हाला, पण दोघी एकत्र आहात हे कुठंच घडलं नाही आजपर्यंत. तिला पण आलेला आनंदच होता, तिने जरी आली असली तरी मला आनंदच होता. भाजप यशपाल वाडकर सरांचं 4 पॅनल आले, वाटलं नव्हतं मला अचानक असं हो. म्हणजे 6 महिन्यापासून त्यांनी म्हणलं ते गावात तुम्ही जास्त शिकलेलं आहे हे करा, आणि त्यांनी कसं सगळे एज्युकेटेडच सिलेक्ट केले होते पॅनलमध्ये, आणि त्यांना गावाचा विकास घडवायचा होता. आणि कारण का युवा पिढी सगळी पिण्यामध्ये आणि व्यसनामध्ये झाली, पूर्ण हे झाली होती, त्यामुळं ते गावाचं काहीतरी विकास व्हावा यासाठी त्यांनी सगळे शिकलेले स्टँडर्डच, आणि त्यांना गावाच्या विकासासाठी सगळे निवडून आले. सख्खी जाऊ होती पण भाजी होती वाटलं नाही मला. मला असं वाटलं की तिने गावात आहे तिनेच याव, कारण धावपळ भरपूर होत होती. मी सिटीत होते ती गावात होती, त्यामुळं मला असं वाटलं नाही की मी याव. कल्पना राऊत यांना कोमल राऊत या बाचीही लागतात. स्वतःचा संसार सांभाळत त्यांनी समाजकारणाला प्राधान्य दिले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कल्पना राऊत यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळविले ही समाजासाठी आनंदाची बाब आहे. त्यांनी समाजासमोर नवा आदर्श निर्माण केल्याची भावना वीरशैव अरळ्या समाजाचे अध्यक्ष राम कबाडे यांनी व्यक्त केली. मैत्रीपूर्ण राजकारणाद्वारे समाजाचा विकास कसा करावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कल्पना राऊत होय. याप्रसंगी हरळया समाज, कक्कया समाजातील मान्यवरांसह ज्येष्ठ नागरिक, युवा, युवती, महिला, बंधू भगिनी आदींसह समाज बांधव